जत तालुक्यातील उडगी या गावात पावसासाठी लावलं गाढवाचं लग्न पाऊस नसल्याने बळीराजाच्या चिंतेत वाढ जत तालुक्यातील उडगी या गावात पावसाने दांडी मारल्याने मेघराजाला साकडे घालण्यासाठी ग्रामस्थांनी गाढवाचं लग्न लावून सवद्य मिरवणूक काढत मुसळधार पावसासाठी प्रार्थना केली याची चर्चा दुष्काळी जत तालुकावर होत आहे पुरोगामी म्हणून ओळख असणाऱ्या जिल्ह्यात असा प्रकार होत असल्याने याचीही चांगली चर्चा रंगली आहे दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या जत पूर्व भागाला यावेळी पावसाने चांगलीच ओढ दिली आहे पावसाळा संपत आला तरी अपेक्षित पाऊस नसल्याने बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे हीच परिस्थिती कायम राहिल्यास नागरिकांना तसेच जनावरांना पिण्याचे पाणी मिळणे कठीण होणार आहे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी होत आहे जनावरांच्या चाऱ्यासाठी चारा छावण्याची मागणी होत आहे याच पार्श्वभूमीवर मुबलक पाणी पडावे यासाठी उडगी गावामध्ये गाढवाचं लग्न लावून मिरवणूक करण्यात आली गाढवाचं लग्न लावल्यानंतर भरपूर पाऊस पडतो या श्रद्धेपोटी पारंपरिक पद्धतीने हे लग्न लावण्यात आलं इतकंच नाही तर या गाडवाची सवाद्य मिरवणूकही काढण्यात आली यंदाच्या पावसाळ्यात मृग आद्र पाठोपाठ पुनर्वसू नक्षत्राच्या सरीही कोसळत नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे पाऊस पडण्यासाठी ग्रामीण भागात वरून राज्याची करुणा भाकली जात आहे शिवाय अन्य वेगवेगळे पारंपरिक प्रकारही केले जातात गाडवाचं लगीन हा त्यातला एक प्रकार आहे राज्यात अनेक भागा भागात दमदार पाऊस झाला असताना दुर्दैवाने सांगली जिल्ह्यातील जतपूर्व भागात मात्र कमीच पाऊस झाला आहे जत तालुक्यात तुलनेने पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे एबीन्यूज मराठीसाठी रियाज जमादार पश्चिम महाराष्ट्र हेड